मी काही गायिका नाही. गायनावर स्तंभलेखी गायनावर स्तंभलेखन करणारी स्तंभलेखी काही नाही. परंतु माणिकताईने जिला आपली बहीण मानलं होतं अशी मी त्यांच्या कुटुंबातलीच एक. आजच्या या शोकसभेच्या सुरुवातीला अत्यंत तत्वज्ञानपूर्वक चिंतन आपण ऐकलं. त्या चिंतनातून बाहेर पडून आपण मर्त्यमानवासारखं पुन्हा भावना विश्वात आलो आहोत. आणि त्या भावना विश्वामध्ये आपल्या बरोबर पंडित जसदासारखे बुजुर्ग गायक आहेत, शंकर वैद्यांसारखे कवी, पण सर्व स्तरातली माणसं इथे ज्या आपुलकीनं ज्या प्रेमानं आणि स्वतःचं काहीतरी हरवलंय अशा भावना कुलतेने इथं जमलेली आहे. माणिकबाई या कधी किसान किंवा कलाकाराच्या असा एक सुप्त गुण असतो ते दुसऱ्यांकडून आवडायचे. माझं गाणं चांगलं ते असायचं तसं, पण माणिकबाई या बंधात कधी पडलेली आहे. आणि खरोखर त्यांचं गाणं म्हणजे अगदी रूप गोड, स्वभाव गोड, आणि गाणं तर काही प्रश्नच नाही त्याच्यातून काही बोलायलाच नाही पाहिजे. अशी गायिका होती, अशी गायिका होती माणिक गुरु वंदनीय ख्याती. आम्हा पोरवी करून गेली ठेवली आपली दिव्य स्मृती. होती सुंदर वत्सल मूर्ती तेजाची ती सुरेल कीर्ती. आठव येता डोळे भरती अमर राहील स्मृती. माझी दिदी ज्या काळामध्ये किशोरा बसली होती भावभावनांचे अल्लाह मनामध्ये सुरू होता ते नेमके काय आहे याचे उत्तर आमच्या बोलला आणि त्यांच्या गाण्यातून मिळत असत. मला आठवत सावळापर्यंत तुझं गीत ऐकल्या होत. त्या सावळ्या रंगाच्या प्रेमामध्ये आधीच पडलो. ते माणिकांचा ज्या तरीही लाडीतपणे तो शब्द त्या मनात होते. त्यांच्या सुरांनीच मला उल्लसित केलं असणार तर त्यावेळेला गात असत त्याही मिळलं त्यांच्या जवळ भेटण्याच बोलण्याच भाग्य मला मिळालं. आणि त्या चेहऱ्यामध्येच असा एक भाव असे एक निष्पाप गीतातून जेवढं मिळत होत त्याही पेक्षा अधिक त्या यावेळेला सूर्य सूर्य थोड़ा बहुत ज्योतिष में विश्वास करते हैं उनको मालूम होगा कि माणिक ये ग्रह जो है माणिक जो स्टोन है वो सूर्य का ग्रह है. तो माँ बाप ने माणिक वर्मा नाम माणिक दादा का नाम देखे तो गलत काम नहीं किया. शायद उनको पहले से मालूम होगा कि मेरे कोख से जन्म लेने वाली ये सरित सूर्य इसलिए नाम माणिक. और उस नाम को उन्होंने चरितार्थ किया. गीत गाना पहला अंदाज जो मैं बघितलं माझ्यापेक्षा 3-1 वर्ष ते मोठे होते
मला माहित नाही ते गाणं त्यांचा होता की काय, पण मला एवढा आवडला. घरघणी झेला दर्या पार कोणाचा होता माहित नाही, पण लोकांनी मला सांगितलं की हे ही गायक आहे 1946 पहिली मुलाकात मेरी औरंगाबाद में हुई थी, सुरेश बाबू माने के साथ में आई थी. माझे म्हणजे माझे गुरुजी पंडित मणिरामजी त्या दिवशी त्यांचा तानसेन संगीत समारोहामध्ये प्रोग्राम होत होता. 12:30 त्यांचा प्रोग्राम होता. नंतर त्या काळाचे मोठे कलाकार म्हणजे बडे गुलाम अली खान साहेब, विनायक खान असे लोक होते. कोणास माहीत का असं घडलं मला माहीत नाही, पण माणिकबाईंनी कळा की पंडितजी एवढे मोठे कलाकार असे का करतात. आणि आम्ही त्यांच्या समोर म्हणजे लहानचे भगवानशी करता अच्छी के लिए करता है. गुलाम अली खान साहब ने 2 बजे रात के गुनगुनी गाई. गुलाम अली खान साहब पता है बहुत कुछ लोग हैं. उसके बाद में बीच में कोई इंस्ट्रूमेंट वगैरह कुछ नहीं था, सीधा पानी पाए बैठे 4:30 बजे. और मैं देखेंगे सरकार कब देखे, देखती नहीं है. और माणिक ताई ने तो ऐसा अपना नाम जमाया
जब ज्या वाऱ्यामध्ये तुम्ही काठावर अगदी बसून समजायचे आणि माणिकी सारख्या हसत होत्या, सारख्या बोलत होत्या, स्वतः गमगम घालून हात पकडून बसत होते. त्यांची तितकी छोटीशी मूर्ती बळसून जाते. अगदी पहिल्यापासून मी त्यांना जेव्हा जेव्हा बघितलं त्यावेळेला ही बाई असाच हळदी कुंकुमी माझे अशी दिसायची. नेहमी ते सुंदर लाल हिरव असं पातळ त्याला छोटा जरीचा काठ अशा साड्यांशिवाय मी त्यांना कधीही बघितलं. अतिशय हसत राहणाऱ्या न कुणावर जाणाऱ्या माझं त्यांचं एकदा रेकॉर्डिंग होतं. माझं गाणं नेहमीच होतं छान झालं. त्याच्या डोक्यावर एक सुद्धा आठी नव्हती, जरण नव्हती, काही नव्हती. मला तुम्ही पाठवून आठवून काय छान झालं. तुम्ही मला असं वाटतं तुम्ही गायक त्याचं हेलत नाही, तुम्हीच राहता हेलत तुम्ही करतो मला वाटतं. पण मला वाटतं माझ्यासारख्यांची पिढी ते बालगंधर्व आणि त्यांच्या माणिक त्याच्यानंतर माणिक वर्मा यांच्या स्वरांनीच पोचली गेलेली आहे आणि ते स्वर हृदयात चिरंत नाही आणि जोपर्यंत ते स्वर आहेत तोपर्यंत त्या गेले असं मला वाटत. 2 वर्षापूर्वी त्यांचा बालगंधर्वात संस्कार झाला होता तेव्हा मी बोललो होतो की त्यांचं गाणं खूप मोठं असेल, गाणं चांगलं असेल, हृदयात भिडलं असेल, पण माणिक कन्या त्याहूनही थोड्याशा मोठ्या होत्या अशा माझ्या 5-6 वेळेच्या भेटीतून मला जाणवलं की आपण म्हणतो तसं निगरबीपणा, स्वच्छपणा आणि साधेपणा, स्फटिक ग्रंथे डोळत दीप देसे ते अंतर बाह्य अगदी तशाच होते. कधी बोलताना त्यांनी मोठेपणा जपला नाही, कधी दाखवला नाही. माझ्यासारखा सामान्य माणूस त्याचा सुरांशी काही संबंध नाही. पण मला वाटतं ही नाट्यगंगा अशीच काही आहे की भगेंद्रांचे सर चिमुरड्या तुम्ही सुद्धा नाथ हा माझा सोयीत खुला म्हणतात आणि तो घराघरात पोहोचला. भगेंद्रांचे सर मी असं म्हणेन तो माझघरात पोहोचला पण माणिक हे स्वयंपाकघरात पोहोचलं. कारण स्वयंपाकघरात जेव्हा बायका स्वयंपाक करतात तेव्हा सुद्धा सावळ्याचे रंग तुझा हे म्हणत असत. माणिके अशा वेळी गेले की मी त्यांच्या गाण्यावर फार बोलत नाही कारण तुमच्या विषयी नाही. पण मला असं वाटतं की ते अशा वेळी गेल्या की शतदीप घरात उघडले आणि त्याचवेळी ते गेल त्या गेल्या त्या क्षणभर त्या पणत्या सुद्धा सगळ्या अशा झरपडल्या असतील किंवा त्या अशा फडफडल्या असतील आणि बारीक झाल्या असतील. प्रत्येक वर्षी दिवाळी येईल, प्रत्येक वर्षी कुणाला म्हणता तरी स्मृती दिन येतो, पण शब्द आणि सुवर्ण जिथे एकत्र होतात मग ते दिनानंच सुरू असतो. आजही आपल्याला दिनात प्राप्त नाही आज त्यांची मुलं खरंच स्मृती आहे. त्यांच्या रूपाने ते सूर आहेत आणि त्यांच्या बाबतीत तेच आहे. ह्या धरणीवर आहे सगळे त्यांचे सूर आपल्याला ऐकायला मिळतील पण खुद्द माणिक त्यांच्या सुरात हृदयात जपलेला आहे. तो मला असं वाटतं की रामनवमीचा राम जसा रेशमी रुमाला आपण बघतो ना तसा माणिक ताई आपल्याला तसे दिसते. कुठलाही सूर आपल्याला त्यांचा ऐकता येतो. मला नेहमी असं वाटतं की हा जेव्हा अतिशय कंटाळा येतो तेव्हा एखादी सावळाचे रंग दिसतो किंवा अमृत अमनी जोडत असं कुठलं ना कुठलं तरी एक गाणं त्यांचं लावलं. अगदी क्षमा करा मला पण कदाचित जाडी म्हणजे चुगेलकर रंग हे सुद्धा असेल पण ते सुद्धा त्यांनी चिरंजीव केलं. प्रत्येक शब्द आणि सूर माणगुळकरांचे शब्द हृदयाची चाल आणि शब्द आहे केळवणी संगम आणि त्याच्यातून हा जो स्वर आहे माणिकताई ते मला असं वाटतं की शेवटी कुणालाही न विसरता येणार असं माणिकताई आणि जो की त्या दिवशी तर आपण नमस्कार करूच पुढची दिवाळी जेव्हा पण आपल्या मनाची पंक्ती सातत्याने ती वचरा येईल त्याला आपण नमस्कार करू. त्या दिवशी उभ्या दिवसात कोणीही बातम्या मला दिल्या आणि संध्याकाळी जेव्हा दूरदर्शनवर ही बातमी पाहिली तेव्हा दुःख तर झालंच पण सकाळपासून आपण दिवाळी फार आनंदाने साजरी केली त्याची खंतही मनाला जाणवली. त्या प्रकारचा खजेलपणा मनाला जाणवला. विद्याधर गोखले
तिथं राहत होते, तिथंच आणि ते राहत होते. पण थोड्या अंतराने त्याच इमारतीत पुन्हा जाण्याचं संधी आणि किंवा त्यात प्रसंग आणायचं स्वतःच मनाला वाईट वाटलं. आता कौशल्यानंतर त्या ठिकाणी बोलून गेले. त्यांच्या ध्वनिफीतीच प्रकाशन म्हणे त्यांच्या हस्ते 23 जुलै या ठिकाणी झालं आणि बोलण्याचं काम माझ्यावर सोपवलं होतं म्हणून मी त्यांच्या शेजारी बोलत होतो. इतकं चटपट असं काही घडेल असं खरं वाटलं नव्हतं. परंतु हा एक आयुष्यातला असा क्षण असतो की जेव्हा माणसाची आधी सत्ता नाही आणि मग तो कोणी असो, राजा असो, कोणी असो, त्याला 8% लागतात आणि आपण आवाज देत होतो. रंग तुझा सावळाच रंग तुझा पावसाळी नभावरी आणि नजरेत तुझा वीज केळती नाचरी सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी आणि नजरेत तुझा नित्य नाचते पावरी असंख्य गोष्टी आणि चार मला इतक्या वर्षांच्या काळामध्ये अतिशय आनंदाचा सुवर्ण क्षण आमच्यापासून हिरवून मणी दादरकर मणी वर्मा या मुली अगदी जवळ अगदी जेवढं वेळ लहान होते तेव्हा तिच्या पुण्याच्या घरी मी माझी बायको माझ्या सासूबे शेखर ती 4 वर्षापासून मी तर आपल्याची सुरुवात 1955 रामनवमी त्या दिवशी 1 एप्रिल हा दिवस आणि वार होता शनिवार माणिकताईंना श्रद्धांजली तुकाराने प्रवर्तक त्याच्यात काही बोला का मी कोण आहे आपल्या महाराष्ट्रातले संगीतकार किंवा निर्देशक होऊन गेलेले आहेत त्यापैकी जास्तीत जास्त काही
माझी गाणी माणिकताई म्हटलेली आहे मला लागण्याची गोष्टी आहे. अगदी सुरुवातीला मला वाटतं 1952 किंवा 54 साली त्यांनी रंगरेखा घेऊन मी भावरेखा रेखिके हे भावगीत त्यांनी त्यावेळेला म्हटलं आणि त्यानंतर माझी बरीचशी गाणी झाली. क्षणभर उघड नाही ना देवा त्या सावळ्या जनसे मध्ये लागले तिचे गुण अशा सगळ्या गाण्यांची जेव्हा मी संगीत केलं म्हणून मला सांगण्याचं एक कारण नाही पण मला त्या सगळ्या गोष्टी ज्या आठवण येते आहे की अशी गायिका गाणं सगळंच करतात होते पण गाणं समजून संगीतकाराच्या साधीला समजून त्या पद्धतीनं गाणं आणि परत त्याला न्याय देणं हे फक्त माणिक त्याने जपलेलं होतं. कारण काही गोष्टी त्यावेळेला मी पाहिल्या ह्या गोष्टी सगळ्या लोकांच्या मध्ये नसतात अर्थात गायक म्हणा किंवा संगीतकार त्यांच्यामध्ये प्रामुख्याने या गोष्टी पाहिजे पण नसतात. कारण मी अनुभव घेतलेला आहे बऱ्याचशा गायक लोकांची मी त्यावेळेला जो अनुभव आला पण माणिकताईंचा एक स्वभाव इतका चांगला होता की कधीही त्या कोणाला नाराज करत नसत आणि आपल्या प्रश्न जितकं न्याय देता येईल जितकं करता येईल तितके त्या अतिशय मनाने आणि प्रेमाने त्या गाण्याच्या बाबतीत करत असत. दुसरा मला धनेश कंपनी ज्या पॅटर्न दिसतील आणि त्या काय कसे चौकडी ते माणूस त्यांच्या असते आणि ते डिस्क पण ते त्यांच्या असते मला मिळालं त्या एक पाय वर्षाला प्रत्यक्ष मांडीच्या कधीही भेटल्या केव्हाही भेटल्या आणि हसाच्या अजून तो ग्रह आहे आणि माणिक ते भौतिक ज्ञान सुचित होतं त्यांचे क्लासिकल गाणं ती बैफल जी आहे त्या काळात दुसरा बसून कुठे गणपती दिवस कुठे कुठे बसून आहे ती मान भेटली आहे त्या मैफलीत त्यांनी साजरे केले राज्य गेल्या काळात यमन कल्याण यमन शांत कल्याण ते राग त्या गायच्या किंवा इतर घेण्याची आत गायल्या तर ते सगळे माहीत त्यांच्या घेण्याचे राग उचवत ते राग तरी दुसऱ्या घेण्याचे वाटले जो तू सगळ्यात त्या शिकले आग्रेवाल यांच्याकडून पण तो नंतर आग्रेवालांचं कधी वाटलं तर ते माणिकताईचा राग वाटला आणि तो राग माणिकताईने सगळे पकडला माणिकताईंनी जे राग गायले ज्या चिंता गायल्या त्या माणिकताईच्या चिंता होत्या माणिकताईचा छाप होता हा माणिकताईने जो आपल्या संगीत सगळ्यांच्यावरती छाप उमलला आहे तो अजून आमच्यापर्यंत तिथं जाणार नाही पुढच्या पिढीने त्याची आठवण करावी ते शिकून घ्यावं आणि आपलं प्रत्येक गाणं हे प्रेमाने कसं शिकावं कुठल्या गाण्याला द्वेष करतोय कुठल्या गायकाचा द्वेष करतोय आणि प्रत्येक गाणं प्रत्येकाचं गाणं कसं प्रेमाने अक्षेप करावं हे जे माणिकताई शिकवलं ते प्रत्येकाने शिकावं. परंतु आता अलीकडे गेल्या काही वर्षामध्ये सतत काठी पेंटी व्हायला लागल्या आणि त्या अतिशय आपलेपणाने सगळी चौकशी करीत असत तर त्यांनी मला एक पत्र पाठवलं ते पत्र आपल्याला वाचून दाखवलं आणि माझं प्रश्न थांबलं. श्री कमलाकर भागवत आपण चांदी दिलेल्या व मुलांकडून गाऊन घेतलेल्या कॅसेट्स ऐकायला मी ऐकल्या ती गाणी ऐकून मला अतिशय समाधान वाटले. ज्यांच्यावर संगीताचे तिळमात्र संस्कार नाही अशा खालच्या वर्गातील व झोपडपट्टीतील मुलांवर संगीताचे संस्कार घडवण हे अतिशय कठीण काम आपण करून दाखवलं आहात त्याबद्दल आपले मनापासून अतिशय सुनेरी मैं निर्बल के बलराम 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 पिछले सांख निर्बल के बलराम निर्बल के बलराम
निर्बल के बलराम सुनेरी मैंने 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 निर्बल के बलराम सर्व दादरकर कुटुंबी आणि वर्मा कुटुंबियांच्या वतीने मी आज आपणाकडे बोलायला उभे. आतापर्यंत माणिकांच्या गायनाचे वैशिष्ट्य अनेकांनी सांगितले, सर्वांना ते ज्ञातच आहे. मी वेगळं काही अधिकार मांडणी सांगायला पाहिजे अशी प्रभात नाही. असं म्हणतात की प्रत्येकाचा स्वभाव त्याच्या गाण्यात दिसतो. तसं गाणी कुठलंही असं ते भावगीत असो नाट्यगीत असो गझल असो ढोली असो अगर शास्त्रीय संगीत असो प्रत्येक कलेच्या गाण्यामध्ये त्यांचा जो स्वभाव दिसून येत होता तो म्हणजे जीवनातल्या प्रत्येक गोष्टीवर अगदी बाकी बाकी गोष्टीवरही प्रेम करण्याचा त्यांचा स्वभाव होता. आणि म्हणूनच त्यांच्या प्रत्येक स्वरावर त्यांनी प्रेम केलेलं जाणवत होतं. त्यांचं गाणं ऐकत असताना जे यशवंत दिनांनी परवा म्हटले की त्यांच्या गाण्यामध्ये गुळी बदल करायचं त्या स्वतंत्र आयुष्यामुळे मी मुद्दाम ह्या ठिकाणी बोलू इच्छिते. कारण ज्या स्त्रिया संगीतामध्ये करिअर करत आहेत सध्या त्या सर्वांना आदर्श हवा. असं जर कोणी कोणाचं व्यक्तिमत्व असेल तर ते माणिकांचं. कारण कित्येक वेळेला अनेक जण अजूनही असं आढळत सांगताना आढळतात की आम्हाला रियाज करायला तसं काय वेळ मिळणार की तुम्हाला नोकरी घर संसार सगळं सांभाळलं तेव्हा वेळ मिळत नाही. पण वेळ कसा काढायचा असतो आणि आवड असली ती सवड कशी निघते याचा वस्तुपाठ माणिकने आपल्या गायनाने ठरवून दिलेला होता. चार चार महिन्यांची पाणी पण संसार तरी स्थळी ज्याला संसार म्हणतात त्याप्रमाणे पुण्याला मुंबईला आणि अलाहाबादला अशा सर्व ठिकाणी तारेवरची कसरत सांभाळत त्यांनी गाणं केलं गाणं वाढवलं. आणि केवळ भावगीत गायिका न राहता शास्त्रीय संगीतात उत्तम दर्जाची गायिका हा मानरोगी प्राप्त केला ही साधी गोष्ट नव्हती. आज साधा सर्वसाधारण नोकरी करणाऱ्या स्त्रियांना सुद्धा आपली मुलं कोणाकडे सांभाळायला देतील तर इथपासून जी विवंचना असते की कुठे ठेवायचं पाळणाऱ्या ठेवायचं तर कोणाकडे सांभाळायला द्यायचं. आज चार मुलींना ज्या वेळेला आपल्या आईकडे त्यांनी सांभाळायला ठेवलं त्यांच्या भाऊबाई देवीने माझ्या मोठ्या जाऊबाई दोघी जणे आज तिथे मालुमामी आलेले आहेत उषामामी यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यावेळेला ही फार मोठी गोष्ट होती की सासरकडच्या आणि बाहेरकडच्या दोन्ही थरांमध्ये अत्यंत त्यांनी आपल्या स्वभावाने इतकं सर्वांना जिंकून घेतलं होतं की कोणालाही असं वाटलं की हे माझं नाटक कुठेतरी भाऊबाईचं आणि बंधनचं आहे का किंवा सासरकडे देखील कुठे मिळत नव्हते का नाही. सर्वांना ते अगदी बहिणीप्रमाणे आईप्रमाणे इतकं अतिशय धरोग्याचं नातं त्यांनी निर्माण केलं. आणि हे नातं निर्माण केलं ही साधी गोष्ट नाहीये. आज माणिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करते की एक मिनिट रंग कीर्तनी नामयाची रंग कीर्तनी तेथ चक्रपाणी धाव घेई जनी नामयाची रंग कीर्तनी जनी नामयाची रंग कीर्तनी पहिल तेरी मुख्य हरि नाम नेत्र पहिल तेरे देवाचे पंढारी मोक्ष वाटे देवाचे पंढारी मोक्ष वाटे मोक्ष वाटे दळीता कांडीता वाहता कावडी गणिता कांडीता
वाहता कावडी चिंतनात बोडी विठ्ठलाचा जनी नामयाची रंगली कीर्तनी जनी नामयाची रंगली कीर्तनी